हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी दिलीप दिनकर जोशी, राहणार नंदुरबार, उपासना केंद्र नंदुरबारच. मी SP ऑफिसला ऑफिस सुप्रिटेंड आणि कॅशियर म्हणून काम बघत होतो. 2007 घटना आहे आणि मी कॅशियरचं काम बघत असल्यामुळे आणि डबल ताण असल्यामुळे माझ्याकडनं एकदा काय झालं की विविध जिल्ह्याचं पेमेंट असायचं आणि त्यामुळे नाशिकचे, अहमदनगरचे, इतर आमच्या डिपार्टमेंटचेच पण इतर SP ऑफिसचे ड्राफ्ट जे रकमेचे असतात ते पाठवायचे असायचे. मी कॅशियर असल्यामुळे मी हे सर्व काम बघायचो. मी स्टेट बँकेत आलो आणि त्या ठिकाणी ड्राफ्ट करायला टाकले होते. ते त्यांना सांगितलं की मला पाहिजे आहेत, कारण की मला उद्या पाठवायचे आहेत, तर कृपया मला लवकर द्या. त्यांनी मला सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही एक दोन तास थांबत असाल तर मी तुम्हाला लगेच ड्राफ्ट तयार करून देतो. मला 6 ड्राफ्ट त्यांनी लगेच तयार करून दिलेत आणि अक्षय तृतीया असल्यामुळे मी घरी आलो, ड्राफ्ट घेऊन घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि म्हटलं आपल्याला आता जायला पाहिजे ऑफिसला. म्हणून मी 3 ऑफिसला जायला निघालो. गाडीच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ड्राफ्ट ठेवले आणि घाई गर्दीत मी आपलं निघालो. तर नंदुरबारमध्ये दंडपाणेश्वर म्हणून गणपतीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणून जात असताना भयंकर वारा होता. डिक्की उघडली आणि त्यातनं एक ड्रॉप उडून गेला. मी ऑफिसमध्ये गेलो आणि सगळे ड्रॉप घेतले आणि आपल्या कॅबिनमध्ये येऊन बसलो. सगळे चेक केले, बघितले, अरे ह्यामध्ये एक ड्रॉप नाही आहे. मी घरी फोन करून सांगितला मिसेसला की मी ज्या टेबलावर ड्रॉप ठेवलं होतं तिथे काही पडलं आहे का, काही उडून पडलं आहे का तिथे काही माझ्या ऑफिसचं, ती म्हण नाही. मग बँकेत फोन केला की मला तुम्ही 6 ड्राफ्ट दिले होते, ते 6 दिले होते का? त्यांनी सांगितलं तुम्ही सही केली आहे आणि इथे रिसिव्ह म्हटलेलं आहे की मला मिळाले म्हणून. बरं बरं, खरोखर मी इतका गोंधळून गेलो होतो की आता हा 7-8 लाखाचा DD हरवून गेलेला आहे आणि हा आता मला कसं काय मिळेल. मी त्यासाठी चौकशी केली, सगळं झालं. माझा म्हटलं आपल्या नोकरीवरच प्रश्न आहे हा, कारण की जरी मी 2 कामं करत असलो तरी ऑफिस सुप्रिटेंड ह्या नात्याने SP सांगणं मला गरजेचं होतं आणि SP हे ऐकून घेत नसतात कधीच. पोलीस डिपार्टमेंटचे लोक कधीच असा कुठली निग्लिजन्स असं ऐकून घेत नाही. पण मला बापूंवर पूर्ण भरोसा होता. माझा भरोसा असल्यामुळे माझा सद्गुरू माझ्या पाठीशी आहे याची भावना माझ्या मनामध्ये सतत असायची. मी उपासना करायचो, पंचपुरुषार्थ उपासना करायचो. आपली उपासना माझी दररोज सकाळी असायची आणि माझ्या बाकीच्या कलिगला सुद्धा सांगितलं की असं असं झालं आहे बुवा. तर माझे ते लोक म्हणाले अरे हे फारच कठीण आहे, अशाने तर आपली नोकरीचा म्हणजे आपला इन्क्रीमेंट घेतील, काही प्रॉब्लेम होईल. तेव्हा तुम्ही आता हे कसंही करून SP साहेबांना सांगा बुवा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की असं असं झालेलं आहे. मी म्हटलं मी सांगण्याचं धैर्य मला होत नाही आहे, आता आज सुटी आहे, उद्या बघू आपण कसं काय करायचं ते. म्हणून मी घरी आलो. मला रात्रभर झोप नाही. मी बापू 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 मला कसंही करून वाचवा, कारण की हे काही सापडणं शक्य नाही. कुठे उडाला, पडला का, दिला नाही कोणी का, कोणी काढून घेतला, याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मला बापूंनी खरोखरच दुसऱ्या दिवशी माझ्या हेड क्लर्कने मला मी उपासना करत असतानाच मला फोन करून सांगितलं, अहो जोशी तुम्ही काय करताय? म्हटलं मी माझ्या सद्गुरूंची उपासना करतो आहे. परंतु म्हटलं काय आहे? ते म्हणे काही नाही, तो एक DD उडाला होता, तो दंडपाणेश्वर आपल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला सापडला, त्याच्या पायाजवळ होता. त्याने उचलला आणि सांगितलं की हा जोशीराव साहेबांचाच असेल, आपले काम ते पाहतात, त्यांनाच आपण नेऊन देऊ. म्हणून त्याने तो उचलला आणि आमच्याकडे आणून दिला आहे. तो तुम्हाला सकाळी द्यायला येणार आहे ऑफिसमध्ये, तर तुम्ही तेवढं बघा, लवकर या. मी ऑफिसमध्ये पटकन तयारी केली, गेलो आणि बघितलं तर त्याने माझ्याकडे आणून दिलं आणि मी बघितला तोच होता. आता हा उडालेला DD दंडपाणेश्वरजवळ इतकी हवा की तो कुठे उडून गेला असता याचा काही थांगपत्ता लागला नसता. वास्तविक पाहता सद्गुरू कसं वाचवतात किंवा सद्गुरूंची कृपा कशी असते आपल्यावर हे मला त्यावेळेला खूपच जाणवलं. आणि त्यावेळेला मी त्या लोकांना सांगितलं की हा DD तोच आहे, आता SP साहेबांना सांगण्याची गरज नाही आपल्याला. तर म्हणे हे कसं झालं? म्हटलं मला ना हे नाही सांगता येणार, पण तो वाचवतो, तो कसा संकटातून बाहेर काढतो, आपलं संकट तो कसा झेलतो हे मी त्यावेळेला अनुभवलं. आणि आमच्या ऑफिसमधल्या लोकांना पण सांगितलं, त्यांना तर आश्चर्य धक्काच बसला.
हे प्रकरण आमच्या आय जी साहेबांपर्यंत गेलं असतं, कारण की रक्कम लहान नव्हती, 7-8 लाखाची होती आणि माझ्या नोकरीवरचा प्रश्न होता. आपल्या कुटुंबात कोणीही करता दुसरा नाही, आपलं जीवन कसं चालेल, नोकरी सांभाळणे खूपच महत्त्वाचं होतं. हरिओम, श्रीराम, अंबद.